कीर्तनात मध्ये बसून कीर्तन ऐकायचा आणि म्हणून ही संस्कारक्षम पिढी घडली. वास्तविक पाहता कीर्तन सेवेसाठी अभंग निवडावा लागतो, पण तुमच्या समोर एक विषय निवडलाय आणि विषयाचं नाव आहे भगवद्गीता जीवनाचं सार. आता भगवद्गीता जीवनाचं सार म्हणजे तरी काय? आपल्याला माहिती का आपल्या हिंदू धर्माचा पाया हा भगवद्गीतेवरच आहे. मग भगवद्गीता कुणी लिहिली, कशी लिहिली आणि कशा स्वरूपात भगवद्गीता सांगितली गेली हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवद्गीता सांगितली तरी कुठं? तर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवद्गीता सांगितली गेली. सांगितली कुणी? भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. आणि सांगितली कुणाला? तर भगवान अर्जुनाला सांगितली. आणि अर्जुनाला सांगत असताना ज्यावेळी अर्जुन समोर आपले आप्त पाहून गणितग्रहावर खाली बसला, अर्जुनाला कळत नव्हतं काय करावं. अरे समोर माझेच बंधू आहेत, माझेच भाऊ आहेत, यांच्याशी मी लढू तरी कसा? आणि असा प्रश्न पडला असताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, अरे तू जे धनुष्य हातात घेतलं ते धनुष्य उचल आणि समोरच्या सर्व सैन्यावर लढ. का लढ? तर लढणं हा तुझा पवित्र आहे. पण एक सगळ्यात महत्वाचा एक धनुर्धर असतो, तो आपलं धनुष्य कधीच खाली ठेवत नाही. अर्जुनांनी सांगितलं, सिदंती मम गात्र आणि मुखंच परिशिष्यती वेप तुच्छ शरीरे मे रोम हर्षच जाय. अरे भगवंता समोर ते समोर माझे आत्त पाहून माझ्या संपूर्ण अंगातून दलित गात्र झालेले आहे, संपूर्ण अंगातून रोम हर्ष निघून गेलेले आहेत, लढू तरी कसा यांच्याशी? त्यावेळी भगवंतांनी सांगितलं, अर्जुना कर्माची अपेक्षा नको करू, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्माची अपेक्षा न करता ते धनुष्य उचलांनी लढू लाग. आणि भगवद्गीतेतला शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूत्र द्रोहाणी कर्मत्र मम. थोडक्यात काय? जिथं भगवान श्रीकृष्ण आहे आणि जिथं अर्जुन सारथी आणि विजय तिथंच आहे हे भगवान श्रीकृष्णांना सांगायचं होतं. महाराज गोड ऐकून जातो आपल्याला, भगवद्गीता आपल्याला अजून समजलीच नाही. जर भगवद्गीता आपल्याला समजली असती ना तुम्ही कीर्तनात उठूनच गेला नसता. विठ्ठला आता इथं माझं कीर्तन आहे, याच जागेवर जर इंदुरीकरांचं कीर्तन असतं तर भरपूर सामान जमला असता. एवढंच नाही तुम्ही कीर्तनात हल्ला खंत वाटते एकाच गोष्टीची, ज्या गोष्टी पहिल्यांदा व्हायला पाहिजे कुठंतरी संस्कारक्षम गोष्टी पुढे आल्या पाहिजे, ज्याला संस्कार घडतील. कारण संस्कार माझ्या राजानं घडवलं आणि त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी राजा. स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी राजा, ज्यानं संस्कार घडवलं आणि एवढं संस्कार घडवलं की आज प्रत्येक कोणाच्या कपाळावर भगवा अष्टगंध दिसतो, याला कारण माझा राजा एवढं विसरू नका. कुठंतरी भगवद्गीतेचा अर्थ माहित नसतो, भगवद्गीता आमच्या पाठात नसते, भगवद्गीता लिहिली कुणी, गायली कशी, सांगितली कशी आम्हाला माहित नसतं, म्हणून आमची पिढी संस्कारक्षम बनत नाही. एक छोटासा प्रसंग सांगतो, आठवीच्या वर्गातलं पोरग होतं आणि आठवीच्या वर्गातल्या पोरानं एक दिवशी काय झालं, आठवीच्या वर्गातलं पोरग शाळेचा पहिला दिवस ऐका बरं गोड ऐका, आठवीच्या वर्गातलं पोरग पहिल्या वर्गात पहिल्या दिवशी शाळेत गेलं, शाळेत गेल्याबरोबर गुरुजी हाजरी घ्यायला लागले, हाजरी पट्टावर पहिल्याच नंबरला नाव बघितलं, नाव त्या पोराचं होतं प्रशांत. काय नाव होतं? प्रशांत. प्रशांतचं नाव जसं गुरुजींनी बघितलं तसे प्रशांतच्या गुरुजींच्या कपाळावर आठ्या उत्पन्न झाल्या. आठ्या का निर्माण झाल्या याला कारण असं की ते पोरग जवळजवळ 3 वर्ष आठवीच्याच वर्गात होते. आता एकाच वर्ष वर्गात 3 वर्ष काढल्यानंतर गुरुजी गप बसेल का? गुरुजीनं पशाला उठवलं आणि गुरुजी पशाला म्हणाले, अरे पशा तुला कळत का तुझ्या वयात असताना ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तू अजून इथंच? पशा शांतपणे उभा राहिला आणि पशानं गुरुजीनं सांगितलं, गुरुजी तुम्हाला माहितीये का तुमच्या वयात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, तुम्ही अजून इथंच? म्हणजे सांगायची गोष्ट काय, आजची आमची पोरं एवढी 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 पुढे गेली की गुरुजीला सुद्धा उलट बोलायला आणि एवढी व्यसनी झाली.
त्याची एवढी व्यसनी झाली की त्याला कळना झाले आपण बापाच्या समोर उभा आहे का कोणाच्या समोर उभा आहे. एक पोरगं असंच माझ्या समोर आलं, हा संस्कार संपताय का संस्कार, एक पोरगं माझ्या समोर आलं आठवीतलंच पोरगं आणि त्याच्या हातात काय होती माहितीये का, गुटख्याची पुडी. आणि गुटख्याची पुडगी ते असं असं हलवत होतो. मी त्या पोराला सांगितलं, अरे ज्या मातीत छत्रपती शिवाजी राजाचा जन्म झाला त्या मातीतला पोरगा तू आणि तू गुटखा खातोय. पोरगा मला म्हणतोय महाराज तुझं काय असेल कीर्तनात जाऊन सांगायचं, मला सांगायचं. ए बापाला भीत नाही तुला कधी भ्यायचो, आता मोठा प्रश्न पडला. म्हटलं पोरग बापाला भीत नाही मला कधी भ्यायचो, आणि तेवढ्यात काय झालं माहिती का, त्याचा बापच मागणं आला. जसा बाप मागणं आला यांना गुटख्याची पुडी मागे दडवली. मी त्याला बाप गेल्यानंतर विचारलं, मगाशीले होरा मारत होता बापाला पण भीत नाही, मग आता गुटख्याची पुडी मागं का दडवली. पोरग मला उत्तर देतय, तुला माहितीये का महाराज, गुटख्याची पुडी मागं दडवली याला कारण बापाला भिलो म्हणून नाही, तर गुटख्याची पुडी बापाला बघितली तर अर्धा गुटखा बाप मागे म्हणून. म्हणजे ही आमची संस्कारक्षम पिढी याला म्हणायचं का? अजिबात नाही महाराज, संस्कार होते माझ्या छत्रपती शिवाजी राजावर. आज काय अवस्था आमच्या महाराष्ट्राच्या मातीत चालले, अरे परवा परवाची घटना, संपूर्ण भारत देशाला हादरवून सोडणारी घटना, हैदराबादच्या एका तरुण मुलीवर बलात्कार होतो महाराज. किती वाईट गोष्ट असावी, जाणीव व्हावी, जाणीव आपल्या हृदयाला कुठंतरी जाणीव व्हावी, अरे लाज वाटावी थोडीशी, लाज वाटावी. जे कृत्य आपण करतो ते करताना थोडीशी लाज वाटावी, एवढं सांगावं असं वाटतं. त्या चार पोरांवर जर भगवद्गीतेचे संस्कार झाले असते तर त्या चार पोरांनी त्या समोरच्या स्त्रीला आपली माता मानली असती, आपली बहीण मानली असते. आई बापाने सामर्थ्याने जगवलेली पोरगी, आई बापानं स्वतःच्या कष्टाने जगवलेली पोरगी, तर हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली पोरगी, लहानपणापासून पोरीवर संस्कार केले, मोठं झाल्यावर पोरीला डॉक्टर बनवलं महाराज. तीच पोरगी दररोज एक जात करायची, क्लिनिकला जायची, घरी यायची महाराज. एक दिवस असा आला की पोरगी रात्री उशिरापर्यंत घरात परत आली नाही. आई बापाला जाणीव झाली, अरे माझी पोरगी कुठं आहे. आई बापानं विचार केला, गाडी खराब झाली असेल, काही झालं असेल, त्यामुळे माझी बाई माझी ताई तिथं थांबली असेल महाराज. गोष्ट अशी झाली, त्या ताईची गाडी खराब झाली. ताई रस्त्याच्या एका कडेला माझी कुणी मदत करतय का, म्हणून इकडं तिकडे आसुसल्या नजरेनं पाहू लागली महाराज. आणि तेवढ्या चार जण ते नराधम तिच्या समोर येऊन उभे राहिले. ताईनं त्यांना सांगितलं, दादा दादा माझी गाडी खराब झाली रे दादा, दादा मला मदत कर दादा. महाराज त्या ताईनं त्या समोरच्या चार जणांच्या दादा बघितला, पण त्या चार जणांच्या त्या चार जणांनी त्या ताईच्या फक्त एक स्त्री बघितली, स्त्री फक्त एक स्त्री बघितली महाराज. महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या ताईनं त्या समोरच्या चौकाच्या दादा बघितला, अरे दादा मला मदत करतो का, माझी गाडी खराब झाली, माझी गाडी खराब झाली, माझी गाडी दुरुस्त करून देतो का दादा, मदत कर मला. आसुसल्या नजरेनं त्या समोरच्या चौघांकडे ती ताई बघत होती, पण त्या चौघांना अजिबात जाणीव नव्हती महाराज. आणि त्याच्या नंतर काय झालंय संपूर्ण भारतानं अनुभवलं. बस वाईट वाटतं एका गोष्टीचं, असे जर संस्कार आमच्यावर होत राहिले तर कधी घडणार आमचं उज्ज्वल भविष्य, कधी घडणार आमचा भारत देश, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा वाटतं महाराज, पुन्हा पुन्हा वाटतं, आज जर माझा छत्रपती शिवाजी राजा जिवंत असता, छत्रपती शिवाजी राजा हयात असता, तर या गोष्टी झाल्याच नसत्या. हो विचार करण्यासारखी गोष्ट, 15-16 वर्षाचा छत्रपती शिवाजी राजाच आणि 15-16 वर्षाचा शिवाजी राजा, 15-16 वर्षाचा छत्रपती शिवाजी राजा एक दिवस घोड्यावरून फेरफटका मारण्यासाठी राज्यात बाहेर पडला. आणि तेवढ्यात माग राजानं हरवली ऐकली, महाराज 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 थांबा महाराज थांबा. राजानं माग पाहिलं, अरे 50-60 वर्षाचा एक तरुण, 50-60 वर्षाचा एक म्हातारा माणूस धडपडत धडपडत राजापाशी येत होता. महाराज थांबा महाराज महाराज माझी मदत करा महाराज. राजा घोड्यावरून खाली उतरला, उतरल्याबरोबर त्या समोरच्या व्यक्तीच्या जवळ गेला, त्याला विचारलं, काय झालंय गड्या, काय रडतोय, काय एवढा रड पडतोय. त्या बाबानं छत्रपती शिवाजी राजाला सांगितलं, महाराज कुंपणानं शेत खाल्लं, माझ्या 19 वर्षाच्या कोवळ्या पोरीची आबरू रांजाच्या पाटलानं लुटली महाराज, कुंपणानं शेत खाल्लं. रडत होता बाप, अरे जी पोरगी लहानपणापासून तळातावरच्या फोडाप्रमाणे जपली, आज तिची आबरू रांजाच्या पाटलाला द्यावी, काय करावा मोठा प्रश्न त्या समोर व्यक्तीच्या पडला. राजाने ही गोष्ट ऐकली, राजाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली, राजाने येसाजीला हुकूम केला, येसाजी जा आणि आत्ताच्या आत्ता त्या रांजाच्या पाटलाला धरून घेऊन या.
राजाच्या पाटलाला धरण्यात आलं, गाडी डमण्यात आलं, समोर उभं केलं तर बरा, राजा छत्रपती शिवाजी राजा होता. राजानं राजाच्या पाटलाकडे बघितलं आणि राजाच्या पाटलाला विचारलं, पाटील आज तुमच्यावर एक आरोप झालाय, पाटील तुम्हाला आरोप मान्य आहे का? तुम्ही एका रयतेतल्या गरीब मुलीची स्त्रीची आब्रू लुटली, तुम्हाला मान्य आहे का? आणि असं म्हणल्यानंतर तो पाटील गुणवत्तपणे राजाला सांगतो, अरे कोण तू? आम्हाला विचारणारा तू कोण? तुझी काय जमत? मी कोण राजा बिजा मानत नाही, गेला उलट. असं म्हणल्याबरोबर संपूर्ण दरबार शांत झाला. आणि शांत दरबारात पुन्हा एकदा राजानं विचारलं, पाटील हात जोडून विचारतो, तुम्ही एका गरीब स्त्रीची आबरू लुटली, तरुणीची आबरू लुटली, तुम्हाला मान्य आहे का? राजा तो रांजाचा पाटील पुन्हा एकदा कडाडला, अरे सगळं राज्यमच्या मालकीचे लुटली असेल आबरू तिची, एवढा हातकोंडात शब्द केला महाराज. आणि माझ्या राजाने हुकूम केला यशाची, धराट्या पाटलांतचे दोन हात आणि दोन पाय कलम करा. ही ताकद छत्रपती शिवाजी राजेची. जेवढ्या तरुण मुली आहेत त्यांनी गर्भात की आई म्हणजे मुलगी म्हणजे भविष्यातली आई वचवा, आणि जेवढे जेवढे तरुण मुलं आहे त्यांनी कट्टर खाण्यात जाणारी गाई वचवा. प्रभू रामचंद्र गर्भात इंग्लिश स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी थांबली पाहिजे. दोनच मिनिटं बोलतो, स्त्री भ्रूण हत्येवरून कार्यक्रम संपवतो. स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी थांबली पाहिजे याच्यासाठी अनेक माणसं प्रयत्न करतायत महाराज. गर्भातली स्त्री वाचली पाहिजे. तुम्हाला राखीबंधनाला बहीण पाहिजे, लाड करायला आई पाहिजे, लाड पुरवायला बायको पाहिजे. मग बहीण का नको, ती मुलगी का नको, विचार करा महाराज. भरपूर विचार करा, खोलवर विचार करण्याची गरज नाही महाराज. एक अशीच मुलगी महाराज आपल्या आईच्या उदरात आहे आणि आपल्या आई बापाची चर्चा ऐकते. बाप म्हणतो, तुझा जर गर्भ स्त्रीचा निघाला ना, हा गर्भ इथं संपवायचा. आई देखील त्याला राजी होते महाराज, पण ती गर्भातली आई त्या आईला काय म्हणते माहितीये का? गोड ऐका बरं. आई त्या ती मुलगी त्या गर्भातल्या आईला म्हणते, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. कुणी म्हणो काही कुणी म्हणो नाही, सोनुलीला तुझ्या जन्म देणार ग आई. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ऐका बरं, ते आपल्या भावाला ती मुलगी काय म्हणते, राखी पौर्णिमेचा येईल गसन माझ्या ग दादाला, राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा तिळा कपाळी लावणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. पुढे काम आपल्या आई बापाला ती मुलगी काय म्हणते ऐका, विचार करा. होईन मी मोठी शिकून शिकून, होईन मी मोठी शिकून शिकून, घेईन भरारी पाकरू होऊन, शाळेतून आल्यावर काम करणार, शाळेतून आल्यावर काम करणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आणि जाता जाता ती मुलगी एकच सांगून जाते, हा होईन मी जेव्हा राजाची राणी. प्रत्येक मुलीला आयुष्यात एकदा तरी लग्न करावं लागतं आणि एकदा तरी ती मुली राजाची राणी बनून जाते. ती मुलगी काय सांगते, होईन मी जेव्हा राजाची राणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. जाईन दूर दूर माझे बाबा रडणार, जाईन दूर दूर माझी आई रडणार, सोनुली तुझे डोळे कोण पुसणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. म्हणून महाराज एकच सांगतो, स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी थांबली पाहिजे. सर्वांनी एकच लढा द्या, बस ही स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. आपला कुठेतरी देश एवढ्या एवढ्या उंचीपर्यंत नेऊन पोहोचवा की आपल्या देशाकडे पाहताना सुद्धा आपली मान उंच झाली पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा. Let's go.